नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. जेवणाच्या बिलावरून चौघांना दगड बॅटनने जबर मारहाण, महिलेचा केला विनयभंग. जयसिंगपूर पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल. पाहूया सविस्तर बातमीपत्र. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इचलकरंजी रोडवरील हॉटेल अमराई रिसॉर्ट कोंडिग्रे येथे जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून चौघांनी तिघांना दगड व बॅटनने जबरदस्त मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यासह महिलेस धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची घटना 27 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसामध्ये संशयित आरोपी स्वप्नील चव्हाण, ऋषिकेश विभूते, अभिजित विभूते, ओंकार शिंदे, स्वप्नील माजरे, सर्व राहणार तारदाळ तालुका हातकणंगले यांच्यावर भाद 20 कलम 326, 354, 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पवनकुमार झेंडे, व्यवसाय हॉटेल, राहणार शिवाजीनगर, कोल्हापूर रोड, सांगली यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेतील संशयित आरोपी ऋषिकेश विभूते आणि अभिजित चौगुले यांनी हॉटेलजवळ पडलेले बॅटन हातामध्ये घेऊन स्टाफमधील निखिल वर्मा व राजीव वर्मा यांचे हातावर जोराने मारल्याने निखिल वर्मा यांचे डाव्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली आहे. तसेच राजू वर्मा यांच्या हाताचे तळव्याला 3 टाके पडून हात फ्रॅक्चर झाला आहे. यासह यातील फिर्यादीचे उजव्या डोळ्यावर 5 टाके व डोकीस पाठीमागील बाजूस 3 टाके पडून तेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर 5ही संशयित आरोपी यांनी मारहाण करून घटनास्थळावरून धूम ठोकले आहेत. यासह संशयित आरोपी स्वप्नील चव्हाण यांच्याकडे बिलाची मागणी केली असता मी बिल देणार नाही असे म्हणून या हॉटेलमध्ये काम करणारी शिल्पा या महिलेस तिच्या खांद्याला धक्का देऊन खाली ढकलले आहे. त्यामुळे संशयित आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत करीत आहेत.